बल्लारपूर कोळसा खाणीच्या रेल्वे साइडिंगवर हायपॉवर विजेच्या धक्क्याने एक कामगार मृत्यूभोऱ्याच्या वाटेवर होता, तर एक गंभीर सुदैवाने वाचले दोन्ही कामगार. बल्लारपूर खुल्या कोळसा खाणीतील रेल्वे साइडिंगवर मालगाडीतील कोळशाची सॅम्पल घेताना हाय व्होल्टेज विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने दोन कामगार गंभीररित्या भाजले. या घटनेत प्रवीण खिरडकर या कामगाराचा शॉक लागून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती, मात्र दोन्ही कामगार गंभीर असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे प्रवीण खिरडकर राहणार विसापूर व धीरज दुर्गे हे कोळसा भरलेल्या मालगाडीतून कोळशाची सॅम्पल जमा करण्याकरता डब्यावर चढले. अचानक ते दोघेही गाडीवरील हायटेन्शन विद्युत प्रवाह असलेल्या तारांच्या संपर्कात आले, त्यामुळे मोठा आवाज झाला. इतर कामगार घटनास्थळावर तत्काळ जमा झाले आणि दोघांनाही डब्याखाली उतरवले. परिस्थिती चिंताजनक असल्याने प्रवीण खिरडकरला नागपूर येथे रेफर करण्यात आले, पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला अशी बातमी मिळाली. तर धीरज दुर्गे या गंभीर जखमी असलेल्या कामगारावर चंद्रपूरमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान या गंभीर घटनेनंतरही वेकोली प्रशासन कामगारांना दोषी ठरवण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहे. नियमानुसार मालगाडीत कोळसा लोड झाल्यावर त्याची सॅम्पल घेतली जाते, त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांना तशी सूचना देऊन रेल्वेची विद्युत सुरू केली जाते. मात्र कोळशाची सॅम्पल घेत असताना रेल्वेचा विद्युत पुरवठा का सुरू करण्यात आला हा महत्वाचा प्रश्न आहे. वेकोलीचे सुरक्षा अधिकारी शशी शेखर व रेल्वे साइडिंग इन्चार्ज एम वेणुगोपाल यांच्यात कुठलाच ताळमेळ नसल्याने हा मोठा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत सुरक्षेचे सारे नियम पायदळी तुडून कामगारांचे जीव धोक्यात घालणाऱ्या वेकोली आणि रेल्वेतील संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून या घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्या कामगाराच्या कुटुंबियांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी उलगुलान कामगार संघटनेचे नेते राजू झोडे यांनी केली आहे. परंतु या दोन्ही कामगाराचे सुदैवाने प्राण वाचले हे महत्वाचे. महावाईसाठी अनिल इंगोले, माजरी.